एकीकडे नागरिक उन्हाचा तडाखा आणि उकाड्याने हैरान आहे तर दुसरीकडे यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात एकीकडे नागरिक उकाड्याने हैरान आहेत तर दुसरीकडे मान्सूनचं लवकरात लवकर आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. राज्यात वारंवार हवामानात बदल होत आहेत. सध्या आसानी चक्रीवादळामुळे राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे. अशातच येत्या 3 आठवड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. खरं तर यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. दिनांक 13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार आहे. दरवर्षी अंदमानमध्ये 22 मे पर्यंत मान्सून दाखल होतो, परंतु हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावणार आहे. तर केरळमध्ये दिनांक 20 ते 26 मे पर्यंत पाऊस दाखल होईल, तर तळ कोकणात दिनांक 27 मे ते 2 जून पर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.